हे खरं म्हणजे दुर्दैव आहे की राम भक्त अतिशय भक्तिभावाने निधी देत आहेत. राम मंदिर व्हावं अशी या देशातल्या रामभक्तांची इच्छा आहे आणि तो जो गोळा झालेला पैसा आहे त्यात जर भ्रष्टाचार होत असेल तर मंदिर बांधतानाही जर भ्रष्टाचार करत असतील लोक तर राम यांच्यापासून किती लांब आहे आणि रामापासून हे किती लांब आहेत आणि रामाचा फायदा घेऊन कसे वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय फायदे आणि आर्थिक फायदे मिळवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत हे या निमित्तानं लोकांच्या समोर आलं. त्यामुळे सर्वच रामभक्तांना माझं आव्हान आहे की या देशात निधी वर्गणी गोळा करणाऱ्यांनी आपला गोळा झालेला पैसा पारदर्शीपणाने खर्च केला की नाही हे बघण्यासाठी या देशातल्या रामभक्तांनी अराजकीय अशी समिती एखादी तयार करावी आणि कायम या राम मंदिराच्या निर्माणातला खर्च जमा खर्च आणि त्याचा हिशेब हा त्रयस्थ बॉडीने कायम निरीक्षणाखाली ठेवावा. कारण रामभक्तांच्याकडे ही अपेक्षा आहे रामभक्तांची की प्रामाणिकपणाने पावित्र्य मंदिराचं राखून राम मंदिर उभं राहावं.